नमस्कार, मी श्वेता अरज। जिल्ह्यातील किनारे परिसरातील अपरित वाळू उत्खनन आणि वातावरणीय बदलांमुळे समुद्र किनारे खचू लागलेत। समुद्र किनाऱ्याची धूप होत असल्याने किनाऱ्यावर असलेली गर्द हिरोळीची झाडे उन्मळून पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। याचबरोबरीने किनारपट्टीवरील घरांना मोठा धोका निर्माण झालाय। पालघर जिल्ह्याला झाई ते नायगाव पर्यंतचा मोठा समुद्र किनारा लाभलाय। हे समुद्र किनारे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत। जिल्ह्यातील अर्नाळा, वसई, केळवा, शिरगाव, डहाणू आणि बोर्डी हे किनारे 12 महिने पर्यटकांनी बहरलेले असतात। मात्र आता हे किनारे भरकास होऊ लागल्याने येथे पर्यटकांचा ओघ ओसरत चालला असल्याचे दिसते। समुद्र किनाऱ्याची धूप होत असल्याने येथील हरित संपदा हळूहळू नष्ट होऊ लागलीय। पर्यावरण प्रेमींकडून यावर चिंता व्यक्त होते। जिल्ह्यातील डहाणू तालुक्यापासून वसई तालुक्यापर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर छुप्या मार्गाने समुद्र किनाऱ्याच्या वाळूचा उपसा वाळू माफियांमार्फत मोठ्या प्रमाणात होतोय। या वाळू उपसामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडतात। भरतीच्या वेळी हे खड्डे आपोआप बुंजले जातात। मात्र या नैसर्गिक प्रक्रियेत भरतीचे पाणी परतत असताना समुद्र किनाऱ्याच्या तटावरील वाळू प्रवाहासोबत येऊन किनारे खचतच चालल्यात। अलीकडे सरकारच्या निर्मळ सागर तट अभियानाअंतर्गत सागरी धूप थांबवावी यासाठी धूप प्रतिबंध बंधारे बांधण्यासाठी समुद्र किनाऱ्यालगतच्या ग्रामपंचायतींना निधी विपरीत केला होता। मात्र काही ग्रामपंचायतीने बंधाऱ्याची कामं सुरू केले नसल्याचे दिसले, तर ज्या ठिकाणी बंधारे बांधल्यात त्या बंधाऱ्याला वाळू माफियांनी भगदाडे पाडून तेथून वाळू तस्करी सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी समोर येत आहेत। महसूल पोलीस प्रशासन यांचा या वाळू माफियांवर अंकुश नसल्याने राजरोसपणे शेकडो ब्रास वाळू विविध समुद्र किनाऱ्यावरून उत्खनन होते। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।